मुंबईकरांसाठी आज एक चिंताजनक बातमी आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही रेल्वे प्रवाशांची मोठी कसोटी आहे. महाब्लॉकमुळे आज 534 लोकल फेऱ्या रद्द असतील, तर आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणेच लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. दरम्यान मध्य रेल्वेच्या ब्लॉकच्या पहिल्या दिवशी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच ठाणे रेल्वे या स्थानकातील रूळ हलवण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं. फलाट क्रमांक 5 रुंदीकरण सुरू झालंय आणि शनिवारी संध्याकाळपर्यंत हे काम खरं तर पूर्ण होण्याची शक्यता आहे. शिवाय रविवारी सुद्धा शेवटच्या टप्प्यातील कामानंतर हा फलाट प्रवाशांसाठी खुला असणार आहे. दरम्यान या कामांसाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र दिसतंय. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणात या रस्त्यांवर सुद्धा गर्दी आहे. लोकलमध्ये चढण्यासाठी लोक गर्दी करतायत आणि एकूणच या सगळ्या प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. मेगा ब्लॉकचा हा त्रास त्यांना सध्या होतोय. दरम्यान आज मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस आहे आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी दिसत नाहीये. लोकल प्रवाशांनी मेगा ब्लॉकमुळे आज घरीच बसणं पसंत केलंय. उल्हासनगर रेल्वे स्थानकावरूनच याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी. 6:30 वाजलेत आणि मी उल्हासनगर रेल्वे स्थानकावरती आहे. रेल्वेचा मेगा ब्लॉकचा आज दुसरा दिवस आपण पाहू शकता. उल्हासनगर रेल्वे स्थानकावरचे हे दृश्य, हे जे उल्हासनगर रेल्वे स्थानक आहे आणि या उल्हासनगर रेल्वे स्थानकावरचे आपण दृश्य पाहू शकता. उल्हासनगर स्थानकावरती पूर्णपणे सुटसुकाट दिसून येतोय आणि जी आता ही गाडी आली आपण पाहू शकता, ही कर्जतकडे जाणारी गाडी. मात्र पाहायला गेलं तर उल्हासनगरच्या ह्या ज्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती जी हा जो प्लॅटफॉर्म आपण पाहताय तो मुंबईकडे मुंबईच्या दिशेने जाणारा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती आपण पाहू शकतात. काहीच गर्दी दिसत नाही आहे कारण की जो मेगा ब्लॉक आहे झाला सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांनी हा लोकलचा प्रवास टाळलेला आहे. आणि पाहायला गेलं तर आज दुसरा दिवस आहे मेगा ब्लॉकचा आणि या मेगा ब्लॉकमुळे आज प्रचंड प्रवाशांना त्रास होताना दिसतोय. कुठेतरी रेल्वेने जे आवाहन केलं होतं काम असेल तरच बाहेर निघा, त्याप्रमाणे आज उल्हासनगर रेल्वे स्थानकातलं जे आपण चित्र पाहत आहे पूर्णपणे सुकसुकाट उल्हासनगर रेल्वे स्थानकावर दिसून येत आहे. कॅमेरामन संदीप सर अजिजाने, साम टी व्ही उल्हासनगर.